सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या मुलीने परदेशी शिक्षणासाठी राज्य सरकारने दिलेली शिष्यवृत्ती नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. बडोलेंनी आपल्याच खात्याच्या योजनेचा लाभ मुलीला मिळवून दिला होता. झी मीडियाने ही बाब उघडकीला आणल्यानंतर बडोलेंना उपरती झाली. सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांच्या मुलाला देखील ही शिष्यवृत्ती मिळाली आहे. बडोलेंनी शिष्यवृत्ती नाकारल्यावर आता वाघमारे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. झी 24 तासनी ही बातमी दिलेली होती. राजकुमार बडोलेंनी स्वतःच्या मुलीसाठी आपल्याच खात्याची शिष्यवृत्ती या मुलीला मिळत होती. कायदेशीरदृष्ट्या यामध्ये काहीही चुकीचं नसलं तरीसुद्धा नैतिकतेचा मुद्दा यातून उपस्थित होत होता आणि त्यामुळे राज्यात हजारो गरजू विद्यार्थी विद्यार्थिनी असताना एका मंत्र्याच्या मुलीनंच अशा प्रकारे शिष्यवृत्ती घेणं कितपत योग्य आहे अशी चर्चा सुरू झालेली होती आणि याबाबत विरोधी पक्षांनी जोरदार टीका केलेली होती. एकीकडे सरकार गॅस सबसिडी सोडायचं आवाहन नागरिकांना करत असताना स्वतः मंत्री आपल्या कन्येसाठी या सरकारी शिष्यवृत्तीचा लाभ कसा काय मिळवून देऊ शकतात असा एक नैतिकतेचा प्रश्न यातून निर्माण झालेला होता. सर्व कायदेशीर बाबी जरी पूर्ण असल्या किंवा कायदेशीर निकषांमध्ये ही शिष्यवृत्ती बसत असली तरीसुद्धा नैतिकतेच्या दृष्टीने हे योग्य आहे का असा प्रश्न या सगळ्या प्रकरणामध्ये उपस्थित झालेला होता आणि यानंतर राजकुमार बडोलेंनी त्यांच्या मुलींनी ही शिष्यवृत्ती नाकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. सामाजिक न्यायमंत्री आहेत राजकुमार बडोले. त्यांच्या मुलीला परदेशी शिक्षणासाठी राज्य सरकारची ही शिष्यवृत्ती मिळालेली होती मात्र तिने ही शिष्यवृत्ती नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. बडोलेंनी आपल्याच खात्याच्या योजनेचा लाभ आपल्या मुलीला मिळवून दिला होता. झी मीडियानं ही बाब उघडकीला आणली आणि त्यानंतर बडोलेंना उपरती झाली आहे. सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांच्या मुलाला देखील ही शिष्यवृत्ती मिळालेली आहे. त्यामुळे आता बडोलेंचाच कित्ता वाघमारे गिरवतात का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. बडोलेंनी शिष्यवृत्ती नाकारल्यावर आता वाघमारे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. झी 24 तासनी काल याबाबतची माहिती समोर आणलेली होती आणि राजकुमार बडोलेंच्या मुलीला परदेशी शिष्यवृत्तीसाठी सरकारी योजनेचा लाभ मिळाल्याचं समोर आलेलं होतं. यावर विरोधकांनी जोरदार टीकास्त्र सोडलेलं होतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी या प्रकारावर टीका केलेली होती आणि स्वतःच्याच खात्यातून आपल्या स्वतःच्या मुलीला अशा प्रकारे शिष्यवृत्ती मिळवून देणं हे नैतिकतेला धरून नाही अशी टीका व्हायला लागल्यानंतर बडोलेंनी हा निर्णय घेतलेला आहे. त्यांच्या मुलींनी आता शिष्यवृत्ती नाकारलेली आहे. राजकुमार बडोलेंची कन्या आता ही शिष्यवृत्ती सोडणार असल्याची बातमी आहे. झी 24 तासच्या बातमीनंतर बडोलेंना उपरती झाली असावी असं समजण्यात येत आहे. या सगळ्याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्यासोबत आहेत. दीपक, नेमकं काय घडले गेल्या काही तासामध्ये? नेमका यातल्या काही कायदेशीर त्रुटी लक्षात आल्यामुळे ही शिष्यवृत्ती नाकारली जाती आहे की नैतिकतेचा मुद्दा उपस्थित झालेला होता त्यामुळे नैतिकतेच्याच मुद्द्यावर आता ही शिष्यवृत्ती नाकारण्याचा निर्णय बडोलेंच्या कन्येने घेतलाय? अमोल, बडोलेंच्या मुलीला मिळालेल्या शिष्यवृत्तीने अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत. केवळ बडोलेच नाही, सामाजिक न्याय विभागातर्फे ही शिष्यवृत्ती जाते आणि त्या विभागाचे राजकुमार बडोले हे मंत्री आहेत, त्याचबरोबर दिनेश वाघमारे याच विभागाचे सचिव आहेत आणि यांच्या दोघा अधिकारी आणि मंत्र्यांच्या मुलांना ही शिष्यवृत्ती मिळालेली आहे. खरं तर आपण ज्या खात्याचे मंत्री किंवा अधिकारी आहोत त्या खात्याच्या एखाद्या योजनेचा लाभ आपल्या मुलांना घेऊ द्यावा का हा खरा नैतिकतेचा प्रश्न आहे. बडोलेंनी आणि या खात्याचे सचिव दिनेश वाघमारे यांनी ही नैतिकताच बाजूला सरून आपल्या मुलांना ही शिष्यवृत्ती मिळवून दिली. दावे केले जातात की आपण त्या समितीमध्ये नव्हतो, ज्या निवड समितीने या मुलांची नावं निवडली त्या निवड समितीमध्ये आपण नव्हतो असा दावा केला जातो. परंतु जेव्हा निवड समितीसमोर आपल्याच खात्याच्या सचिवांचं आणि मंत्र्यांच्या मुलाचं नाव येतं तेव्हा निवड समिती नावं नाकारक असू शकेल असा एक मुद्दा उपस्थित होतो. त्यामुळे कुठल्याही योजनेचा लाभ आपल्या मुलांना आपल्या खात्याच्या योजनेचा लाभ मिळवून द्यावा का हा खरा प्रश्न आणि नैतिकतेचा मुद्दा समोर आलेला आहे. 24 तासने ही बाब काल समोर आणल्यानंतर खरं तर राजकुमार बडोले यांना उपरती झाली असं म्हणावं लागेल आणि त्यांनी
ही शिष्यवृत्ती नाकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरं तर ही बाब समोर नसती आली तर राजकुमार बडोले यांच्या मुलीला ही शिष्यवृत्ती मिळाली असती आणि परदेशात त्यांचं या राज्य शासनाच्या खर्चाने शिक्षणही सुरू झालं असतं. त्यामुळे ही बाब केवळ समोर आल्यामुळे राजकुमार बडोले यांनी ही माघार घेतलेली असं म्हणावं लागेल. आणि खरं तर या प्रकरणी कालपासून जी टीका होते जी 24 तास बातमी समोर आणल्यानंतर ती टीका लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी आणि स्वतः राजकुमार बडोले यांनी या प्रकरणी काहीतरी वेगळं पाऊल उचलायला हवं, कारण आपल्याच खात्यातील योजनांचा लाभ आपल्या मुलांना मिळवून देण्यात कुठली नैतिकता आली असा प्रश्न निर्माण होतो. आणि ज्या भाजपचे हे मंत्री आहेत त्या भाजपने आपल्याला माहिती अनेक मुद्द्यांवरती सामान्यांना सबसिडी गॅस सबसिडीचा विषय असेल तर गॅस सबसिडी सोडण्याचं आवाहन पंतप्रधानांनी स्वतः केलं होतं. त्याचबरोबर राज्यात जेव्हा कर्जमाफी झाली तेव्हा सदन शेतकऱ्यांनी कर्जमाफी घेऊ नये असं आवाहन जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. त्यामुळे एकीकडे भाजपकडनं आणि मुख्यमंत्र्यांकडनं अशा पद्धतीने आवाहन केलं जात आणि मंत्री मात्र आपल्याच खात्याचा लाभ योजनांचा लाभ घेत आहेत ही बाब खटकणारे होते आणि त्याचमुळे हा मुद्दा गंभीर बनला होता. आता केवळ शिष्यवृत्तीची रक्कम नाकारणं किंवा शिष्यवृत्ती नाकारणं एवढ्यावर हे प्रकरण संपणार आहे का? कारण अशा पद्धतीने मंत्र्यांच्या नैतिकतेचा मुद्दा समोर आल्यानंतर या प्रकरणी आणखीन काही कारवाई व्हायला हवी अशी मागणी विविध स्थळातून आता समोर येते. अमोल, धन्यवाद दीपक या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.